राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या तापमानासोबत पाण्याचं राजकारणही आता तापू लागलंय. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला माढा हा मतदारसंघ जिंकल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सध्या चांगलेच आक्रमक झाले असून नीरा देवधर धरणाचे बारामतीने घेतलेले अधिकचे पाणी बंद करण्याबाबत नुकतीच त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. गिरीश महाजन यांनी सुद्धा बारामती व इंदापूरला जाणाऱ्या नीरा डावा कालव्याचे पाणी बंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. याबाबतचा शासकीय अध्यादेश येत्या 2 दिवसात काढला जाईल असंही ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजकारण करावं आम्हीही ते करतो पण ते करताना तारतम्य ठेवावं. सध्या पाणी प्रश्न गंभीर असताना सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे असा सल्ला निंबाळकरांना दिलाय. ज्यावेळेस सवन महाल रस्त्यामध्ये पाण्याचे दुर्लक्ष आहे अशा वेळेला अशा प्रश्नाच्या बाबतीत थोडं अत्यंत समंजसपणाने सगळ्यांनी बोलायची गरज आहे. मला स्वतःला दुसरी काही फारशी चिंता याच्यात वाटत नाही. राजकारण करावं पण कुठे राजकारण आणि कधी करावं याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. या प्रश्नावर भागाभागात जिल्ह्यात यत्किन किती दुरावा निर्माण होऊ नये हीच काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी माझ्याकडनं घेतली जाईल. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेले नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दुष्काळी भागाचे दौरे करण्याचा सपाटा लावलाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार हे पवार फॅमिलीतील सर्वच जण प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करतायत. दरम्यान बारामती तालुक्यातील विविध चारा छावण्यांना भेट देत असतानाच अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे लाड केले अशा शब्दात कानपिचक्या खुद्द शरद पवारांनी दिल्यात. पैसे भरायची त्यांची वेगळी या योजना न होणाऱ्या योजना तुम्हाला स्वच्छ सांगतो. ह्या योजना पुरंदरी दादाई शेसाई ही धोरणामध्ये बसत नव्हती. त्याला 100-100 कोटी रुपये हे दिले ते करून घेतले किंवा तुमच्याकडे भरून करून घेतलं तर ते चालल्या पाहिजे. त्याच्यात पाणी घाण भेटलं घरी लोकांच्या तक्रारी थोड्या खरे आहेत. कोणी यातलं पाणी व्हायचे तर हे खरे पण काही ना काहीतरी पाणी शिवारात आलं तर भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढते. थोडं विहिरीचे पाणी वाढतं त्यासाठी हा केलेला उपक्रम आहे. त्याला तुमचंही सहकार्य द्यावं. आम्ही राज्य सरकारला सांगतो की हे चालवायला तुम्ही या कारखान्यांच्याकडे द्या आणि लोक सहकार्य करतील आणि याच्यातून काही प्रमाणात आपला प्रश्न हा सुटायला मदत होईल याची आपण काळजी घेऊ. सुपे येथील चारा छावणीत काही शेतकऱ्यांनी बंद पडलेला जनाई शिरसाई या पाणी योजनांबद्दल शरद पवारांना विचारणा केली असता पवार म्हणाले की या योजना धोरणात बसत नसताना सुद्धा आपण त्या राबवल्या. मात्र आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांना चुकीच्या सवयी लावल्या. शेतकऱ्यांनी या योजनांची वीज बिलं थकवली आणि तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार ही वीज बिलं भरायचे त्यामुळे या योजना नीटपणे चालल्या नाहीत अशी स्पष्टोक्ती सुद्धा यावेळी शरद पवारांनी दिली आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.